नमस्कार, विनायक घाळ स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा आधुनिक भारताचा इतिहास या घटकातील प्रमुख क्रांतिकारक यांची माहिती आणि त्यांचं कार्य पाहणार आहोत. तर पहिले क्रांतिकारक जे आहेत ते आहेत वासुदेव बळवंत फडके. यांनी भिल्ल रामोशी यांच्या मदतीने उठाव केला, 7 जिल्ह्यात इंग्रजांना शह दिला, त्यांना अटक आणि जन्मठेप झाली होती, एडनच्या तुरुंगामध्ये त्यांचा मृत्यू झाला. वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. आता वासुदेव बळवंत फडकेवरती आपल्याला परीक्षेमध्ये नेमका प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की -- यांनी भिल्ल रामोशी यांच्या मदतीने उठाव केला, तर ते आहेत वासुदेव बळवंत फडके. त्यानंतर खालील पैकी कोणत्या क्रांतिकारकाचा मृत्यू एडनच्या तुरुंगामध्ये झाला, तर ते आहेत वासुदेव बळवंत फडके. आणि खालील पैकी -- यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते, तर त्याचं उत्तर देखील आहे वासुदेव बळवंत फडके. म्हणजे 3 प्रश्न इथे आपल्याला विचारले जाऊ शकतात. ते पहिला प्रश्न, भिल्ल रामोशी यांच्या मदतीने उठाव करणारे वासुदेव बळवंत फडके. त्यानंतर एडनच्या तुरुंगामध्ये मृत्यू पावलेले वासुदेव बळवंत फडके. आणि महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून जे ओळखले जातात ते आहेत वासुदेव बळवंत फडके. त्यानंतर दुसरे जे क्रांतिकारक आहेत ते आहेत चापेकर बंधू. 22 जून 1897 रोजी दामोदर व बाळकृष्ण या चापेकर बंधूंनी जुलमी प्लेग कमिशनर रँडचा वध केला, त्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली. तर यावरती आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की चापेकर बंधू म्हणजेच कोण होते, तर ते होते दामोदर व बाळकृष्ण चापेकर यांनी कोणाचा वध केला, तर प्लेग कमिशनर रँडचा वध केला. तो कधी केला, तर 22 जून 1897 रोजी चापेकर बंधूंनी प्लेग कमिशनर रँडचा वध केला आणि त्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्यानंतर रास बिहारी बोस यांनी हार्डिंग्स वर बॉम्ब हल्ला केला आणि जपानमध्ये नंतर ते आश्रयाला गेले आणि त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली, तर ते आहे रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यानंतर हार्डिंग्ज वर बॉम्ब हल्ला कोणी केला, तर तो रास बिहारी बोस यांनी हार्डिंग्ज वर बॉम्ब हल्ला केला. त्यानंतर चंद्रशेखर आझाद, त्यांचं नाव तिवारी असं होतं, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख होते. व्हाईसरॉय आयर्विनच्या हत्येचा प्रयत्न त्यांनी केला होता. 27 फेब्रुवारी 1931 रोजी आल्फ्रेड पार्क अलाहाबाद येथे ब्रिटिश पोलिसांनी घेरले असता स्वतःवर गोळी झाडून घेऊन हौतात्म्य पत्करले. आता यावरती आपल्याला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात की हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख कोण होते, तर ते होते चंद्रशेखर आझाद. त्यानंतर आयर्विनच्या हत्येचा प्रयत्न कोणी केला, तर चंद्रशेखर आझादांनी व्हॉइसरॉय आयर्विनच्या हत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर चंद्रशेखर आझादांनी -- या पार्क मध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतली, तर ती पार्क होती आल्फ्रेड पार्क अलाहाबाद येथे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. अशा प्रकारे चंद्रशेखर आझादांवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतर यशपाल सिंग चंद्रशेखर आझादानंतर संघटनेचे म्हणजेच हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख झाले यशपाल सिंग. त्यानंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरु व बटुकेश्वर दत्त. भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांनी लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्सचा वध केला. भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीत कायदे मंडळात बॉम्बस्फोट घडवून आणला आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या स्थापनेत भगतसिंग अग्रेसर होते. भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना फाशी आणि बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आता यावरती आपल्याला परीक्षेमध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांनी कोणाच्या हत्येचा बदला घेतला, तर ते लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेतला. त्यांनी कोणाचा वध केला, तर सॉन्डर्सचा वध केला. त्यानंतर दिल्लीच्या कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट कोणी घडून आणला, तर ते होते भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी मिळून दिल्लीच्या कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यानंतर सरदार उधम सिंग मायकेल ओडवायरचा वध करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा 21 वर्षांनी बदला घेतला, त्यांना अटक आणि फाशी झाली.
त्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मा लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. इंग्लंड मध्ये दी इंडियन सोशियोलॉजिस्ट हे वृत्तपत्र सुरू केलं. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कशाची स्थापना केली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली. आणि कोणतं वृत्तपत्र सुरू केलं तर दी इंडियन सोशियोलॉजिस्ट हे वृत्तपत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलं. त्यानंतर लाला हरदयाळ अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे गदर पार्टीची स्थापना केली आणि गदर हे वृत्तपत्र सुरू केलं. अशफाक उल्ला खान काकोरी गटात सहभाग आणि अटक आणि फाशी झाली त्यांना. त्यानंतर खुदिराम बोस न्यायाधीश किंग्सफोर्ड वर हल्ला अटक व फाशी. मास्टर अमीरचंद दिल्ली गटात प्रमुख सहभाग. व्हॉइसरॉय हार्डिंग्सच्या हत्येच्या आरोपाखाली अटक व फाशी झाली. अवध बिहारी दिल्ली कट व लाहोर बॉम्बस्फोट खटल्यात अटक आणि फाशी झाली. मदनलाल धिंगरा कर्जनवायरीची हत्या अटक आणि फाशी. राजेंद्र लाहिरी दक्षिणेश्वर बॉम्बस्फोट व काकोरी कटात सहभाग अटक आणि फाशी. करतार सिंग सराबा गदर पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते होते. लाहोर कटात सहभाग आणि अटक आणि फाशी झाली त्यांना पण. त्यानंतर अनंत कान्हेरे अभिनव भारतचा कार्यकर्ता होते. जॅक्सनचा वध अटक आणि फाशी. अनंत कान्हेरेवरती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जॅक्सनचा वध कोणी केला. तर ते आहेत अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला. सूर्यसेन चितगाव कटात सहभाग अटक आणि फाशी. त्यानंतर वी दा सावरकर मित्रमेळा अभिनव भारत या संघटना स्थापन केल्या. परक्या ब्रिटिश शासनाकडून 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा आणि स्वातंत्र्यवीर ही उपाधी त्यांना देण्यात आली. अशा प्रकारे आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जे क्रांतिकारक आहेत तर त्यांनी कोणतं कोणतं कार्य केलं किंवा त्यांना शिक्षा कशामुळे झाली हे पाहिलेलं आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर आपल्या काही सूचना असतील त्या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.